नमस्कार. कुकिंग टाइम विथ अंजली मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय पनीरची भाजी. अगदी सुकी पनीरची भाजी बनवणार आहे. अगदी रोजच्या घरातल्या साहित्यातच भाजी बनवायची आहे. तर इथे बघा, आता कढई आपण तापत ठेवलेली आहे. आता घालायचे कढईत तेल. जरा जास्तीचं बऱ्यापैकी घालायचं, कारण का ती आपण ती सुकीच भाजी बनवणार आहोत. त्याच्यात काय आपण म्हणजे ग्रेव्ही नाहीये, त्याच्यामुळे तेल बऱ्यापैकीच घालायचं. तेल घातल्यानंतर थोडं तूप पण घालायचं. तुपाच्या जागी बटर जरी घातलं तरी चालू शकतं. तर इथे आता मी तूप घालते 2 चमचे. इथे आता तेल तापलेलं आहे, त्याच्यात जातोय जिरं. जिरं घातलं 1.5 चमचा. इथे बघा, कांदा 2 छोटे कांदे, 2 कांदे कापून घेतले, अगदी बारीक चिरले, आणि लसूण पण त्याच्यातच कापून घेतलेलं इथे दिसतंय तुम्हाला. बघा, आता हे आपण ह्याच्यात घालणार. ही आणि भाजी आपण झटपट बनवणार आहोत, खूप वेळ घेणार नाही त्या भाजी बनवायला. बघा तुम्ही किती ती लवकर बनवते ती. आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. आता गॅस मोठाच आहे, गॅस मोठा घालायचा. परतून घ्यायचाय कांदा. कांदा ताक होण्याची वाट बघायची नाही, टोमॅटो टाकून द्यायचं, म्हणजे दोन्ही बरोबर झटकन शिजून घ्यायचं. आता आपण ठेवणार झाकण, त्याला चांगली वाफ घेऊया, पटकन कांदा शिजून येईल. आता हे उघडून बघतोय. इथे बघा, कांदा छान झालेला आहे. आता इथे मसाले घालायचे. पहिल्यांदा इथे किचन किंग मसाला आहे, हा 2 चमचे आहे. भाजी छान पैकी झणझणीत अशी बनवणार आहे, त्याच्यामुळे हा 2 चमचे घातलेला आहे. त्याच्यानंतर आपला मिरची पावडर घालायची. आता हा मसाला घातल्यानंतर आपला मिक्स मसाला नाही घालायचा, नाहीतर काय होतं, चव बदलते. आता ह्याच्यात मिरची पावडर घालते. ही पण चांगली 1 चमचा इथे बघताय. मसाला बारीक गॅस ठेवायचा आणि मोठा करायचा, मसाले जाळायची भीती असते. त्याच्यानंतर हळद एवढी 1/2 चमचा घालते. हिंग थोडस. मसाले तर आपले घालून झालेले आहेत. मीठ पण घातलं. आणखी 2 चमचे काय करायचं, आपण पाणी घालायचं याच्यात, म्हणजे हा कांदा आणि मसाला परत चांगला शिजेल. परत एकदा आपण झाकण ठेवतोय 2 मिनिटांसाठी. आता इथे बघताय मसाले छान भाजले, तेल वरती आलेलं आहे. आता आपल्याला पनीर आपला त्याच्यात घालायचं. इथे बघा, कट करून ठेवलेला आहे पनीर. हा मी पनीर सगळं आता याच्यात घालणार आहे. ह्याला काही आपण मीठ वगैरे किंवा मसाला लावून फ्राय केलेला नाही, तसाच पनीर आहे आणि मी तसाच घालते. आता हे हलवताना काय आहे सांगू का, जरा अंदर ठेवायचंय, कारण का की पनीरचे तुकडे तुटण्याचे. आणि तसं बघाल गेलं तर तुम्ही बघा, पनीरचे तुकडे पण मी छोटे केले. का केले, कारण का की भाजी चांगली मिक्स होऊन यावी म्हणून. ते मोठे मोठे तुकडे असले तर काय होतं, चांगली भाजी अशी मिक्स होऊन येत नाही, त्याच्यामुळे हे आता मी बारीकच केलेले आहे. इथे बघा तर भाजी किती छान दिसते. आता हे चांगलं मी मिक्स केले, परत आपल्याला 2 मिनिटं वाफ घ्यायचे, कारण का की त्याच्यात पनीर मध्ये पण त्या मसाले गेले पाहिजे. त्याच्यामुळे आता आपण परत एकदा वाफ घेणार आहोत 1-2 मिनिटांसाठी. बघायचंय की नाही, एखाद वेळेस आता ड्राय आहे ना एकदम, तर लागण्याची पण शक्यता आहे, त्याच्यामुळे लक्ष ठेवून जायचंय जरी झाकण ठेवलं तरी. इथे बघा, आता ठेवते ना. बघा आपली भाजी छान मिक्स झालेली आहे, त्याला छान मसाला लागलेला आहे. भाजी तयार आहे खाण्यासाठी. बघता की तुम्ही किती साध्या आणि सोप्या पद्धतीने मी भाजी बनवलेली आहे. त्याच्यात आपण कुठलाही प्रकारचा फक्त कांदा आणि टोमॅटो घातलाय. टोमॅटो 1 छोटा, 2 कांदे आणि आपला मिरची पावडर आणि आपलं हे किचन किंग मसाला. बस त्याच्यातच भाजी आपली खूप छान तयार होऊ शकते.
आता मी गाळ बंद करते. भाजी झालेली तयार झालेली आहे. आपली पनीरची सुकी भाजी खूप छान अशी भाजी तयार होते. खरं सांगते तुम्हाला अप्रतिम अशी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही बघितलं साधी. मी ह्याच्यात कोथिंबीर पण घातलेली नाही तरी ही भाजी. आणि असा जेव्हा आपण पनीर घालतो ना तर पनीर एवढा छान असा मुलायम लागतो ना खाताना. ला जवाब लागतो अगदी खायला. नक्की तुम्ही अशी भाजी करून बघा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर करायचं आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीच्या आपल्या भाज्या असतात. कुठल्याही जास्त प्रकारचं त्याच्यात काहीही आपण साहित्य वापरलेलं नसतं तरीही खूप 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 छान अशी भाजी तयार होते.